मुलगा किंवा मुलगी गतिमंद असेल तर बहुतांश पालक खचून जातात, पण ही गतिमंद मुलंही अशक्य गोष्टी साध्य करून दाखवतात. पाहूया. ही आहे कॅमिला पटनाईक, सूर्या आणि लीना पटनाईक यांची मुलगी. ती गतिमंद आहे. कॅमिला गतिमंद असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी खचून न जाता तिला आवडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि कॅमिलानं वयाच्या 3 वर्षांपासून पोहायला सुरुवात केली. फक्त छंद म्हणून नाही तर कॅमिलानं त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलंय. इटलीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना कॅमिलानं ट्रायसम स्पर्धेत रजत पदक पटकावलं. गांधीनगरमध्ये झालेल्या विशेष ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेमध्ये कॅमिलानं 3 सुवर्ण पदकं मिळवली. 50 मीटर फ्रीस्टाईल राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेमध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलंय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी झालेल्या विविध जलतरण स्पर्धेमध्ये कॅमिलानं अनेक पदकांची कमाई केली आहे. तिच्या या कर्तृत्वाचा अर्थातच तिच्या आई वडिलांना अभिमान आहे. जैसे हम जब इटली गए थे इंटरनेशनल खेलने के लिए, वहाँ के दूसरे देश के कोचेस से लेके जिनको हम कभी जानते नहीं, सब ने उसको इतना अप्रिशिएट किया, इतना प्यार दिया. जब परेड कर रहे थे, चिल्ला रहे थे इंडिया इंडिया, कैमिला कैमिला, वो मेरे लिए बहुत ही प्राउड मोमेंट था कि हम दूसरे देश में भी जाके हमने सबको अपना बना लिया. शुरुआत इसकी रोटरी क्लब के कॉम्पिटिशन से हुई. उसमें इसने शुरू मेडल्स लाने शुरू किए. जब इसने स्टेट लेवल शुरू किया तो उसको सिल्वर मेडल मिला, और उसके बाद और ट्रेनिंग करवाया, और उसके बाद नेशनल एक के बाद 2014, 2015, 2016, 2017 ये इसमें नेशनल में सिल्वर ब्रोंज एंड गोल्ड इनकी भरमार ले आई मेरी बेटी. खरं तर गतिमंद म्हटलं की मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मग तो कुटुंबाचा असो किंवा समाजाचा, तो कारुण्याचाच असतो. पण वास्तविक पाहता अशा विशेष मुलांची बुद्धिमत्ता आणि कसब कशात आहे ते शोधून प्रोत्साहन दिलं तर ते उत्तम यश मिळवू शकतात. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.